तुमच्या अंतरंगाला आग लागेल आणि ती आग ज्वलंतपणे घेऊन तुम्ही घरी जायचं. त्यामध्ये 9 महिने 9 दिवस जे पेरलं होतं, जे संस्कार दिले होते, तसाच जन्माला आलास बाळा. मान स्वच्छ केल्याशिवाय एक पाऊली पुढे टाकू नकोस. आणि तेच पोरग मोठेपणी साने गुरुजी घडलं. आणि तीच ती श्यामची आई होती. माझ्या पोरानं जगातली सर्वश्रेष्ठ संपत्ती कोणती असेल तर माझ्या पोटचं पोर. हे तिला माहित होतं, ते तिला माहित होतं. तो 80 वर्षाचा शेलर मामा आम्ही कधी बघितला नाही. पण जर तुम्हाला या वेळेला शेलर मामा बघायचा असेल, मृत्यूला पायाखाली घेऊन सुद्धा आपलं कर्तृत्व कसं सिद्ध करतात हे जर बघायचं असेल तर बारामतीला जायचं. आमच्या पवार साहेबांना बघायचं, लक्षात घ्या. मृत्यूला सुद्धा पायाखाली घेतलं, मृत्यूला सुद्धा पायाखाली घेतलं. हे व्याख्यान नाही आहे, ही आग आहे. जे कोणी येत आहेत बाहेर थांबवा, आता 20 मिनिटं, नाही तर पाठी मागून सोडा. इथं गडबड करू नका माझ्या समोर. राजा, राजा एकच इच्छा आहे राजा, सगळ्या गोष्टींना वन्स मोर आहे साहेब, पण आयुष्याला वन्स मोर नाही. हे आयुष्य एकदाच मिळत, एकदाच. रस्त्यावरती जर कुत्रा आलं, हाड म्हणलं की इकडं पळतं, हाड म्हणलं की तिकडं पळतं, इकडून हान दाबला की तिकडं पळतं, तिकडून हान दाबला की इकडं पळतं. कुत्र्याला आपलं अस्तित्व नसतं, ना दिशा असते. पण तोच जर रस्त्यावरती वाघ आला तर सगळा रस्ता मोकळा होतो. जहां से भी गुजरे हमारे लिए रास्ता तयार है. काही परिस्थितीत तुम्ही जन्माला आला असाल, पण तुमच्या जगण्याची परिस्थिती निर्माण करण्याची धमक तुमच्यामध्ये आहे, तुमच्या अंतरंगामध्ये आहे. तू अहिल्या आई होळकर आहेस लक्षात घे, तू हिमा दास आहेस लक्षात घे, तू आमची शक्ती आहेस लक्षात घे, तू होतेस म्हणून आम्ही आहोत लक्षात घे. छत्रपती शिवाजी राजाने स्वराज्य उभं केलं लक्षात घ्या. आई काय असते, बाप काय असतो, हे तुमच्या काळजामध्ये आज पेरून जातो, हे पेरणं गरजेचं आहे. तुम्ही कोण आहात आज हा आरसा मी तुम्हाला दाखवून जाणार आहे. कारण का, येतो हस्तस्त तो दृष्टी, येतो दृष्टीस्त तो मन, येतो मनस्त तो भाव, येतो भावस्त तो रस. नाट्यशास्त्र सांगून गेलेला आहे, येतो हस्त जिथं आमचा हात असतो तिथं आमची दृष्टी असते, जिथं आमची दृष्टी असते तिथं आमचं सत्व असतं, तिथं आमचा भाव असतो, तिथंच आमच्या खऱ्या अर्थानं कर्तृत्व घडतं. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे लेखीनो, की कर्तृत्व घडवण्यासाठी काय करायचं असतं, संस्कार काय असतात, संस्कारांची बैठक काय असते, आणि संस्कार अंतरंगामध्ये घेत असतात लक्षात घ्या आयुष्य कसं जगायचं हेही मी तुम्हाला अगदी सुंदर पद्धतीनं सांगणार आहे. म्हणून तुमच्या आयुष्याची 35 मिनिटं माझ्यासाठी, माझ्या आयुष्याची 35 मिनिटं तुमच्यासाठी. आणि या 35 मिनिटांमध्ये तुमच्या अंतरंगाला आग लागेल आणि ती आग ज्वलंतपणे घेऊन तुम्ही घरी जायचं आहे. कारण का, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. तुम्ही आमची संपत्ती आहात, तुम्ही आमची संपत्ती आहात, तुम्ही आमच्या राष्ट्राची संपत्ती आहात. उद्याचा महाभारत, उद्याचा भारत जो महासत्ता असणार आहे, त्यामधले तुम्ही पिलर आहात. आणि आमच्या भारताची शक्ती तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही कोण आहात? शील, सत्यप्रियता, शस्त्र प्रयोग, स्वराज्य स्वप्न, विजयकांक्षा, विजय लक्षणा, विजय वर्धिनी, विजयांना बळ देणारी प्रेरिका, वाक चातुर्य, गांभीर्य, दक्षता, मनधैर्य, निर्भयता, कुल कन्या, कुले धन्या, महितान्वया, जगदंबा, आदिशक्ती, राष्ट्रमाता, आऊजनानीती, ती तू आहेस लक्षात घे. तू अहिल्या आई होळकर आहेस लक्षात घे. तू हिमा दास आहेस लक्षात घे. तू आमची शक्ती आहेस लक्षात घे. तू होतेस म्हणून आम्ही आहोत लक्षात घे. छत्रपती शिवाजी राजाने स्वराज्य उभं केलं, बहुजनांचं स्वराज्य उभं केलं, पण या स्वराज्याला आणि माझ्या छत्रपती शिवाजी राजाला ताकद देणारी माझी आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस लक्षात घे. याची जाणीव अगोदर तुला होऊ दे. आणि मग ही जाणीव होत असताना माझ्या लेखीनो, आई कोण आहे, बाप कोण आहे, आणि आजचा पुरस्कार का घ्यायचा आहे, का द्यायचा आहे, हेही तुम्हाला कळू दे. आणि म्हणून सांगतो, संस्कार काय असतात? आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस आम्ही राहतो. आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस आम्ही माझ्या लेकीनं राहतो. या 9 महिने 9 दिवसामध्ये कशा पद्धतीनं आपण संस्कार घेतो ते मला तुमच्या समोर ठेवू दे. माझ्या लेकीनो, 4 वर्षाचं पोरगं होतं, हे 4 वर्षाचं पोरगं होतं. आणि 4 वर्षाचं पोरगं एकदा मातीमध्ये खेळत होतं. तिने सांज झालेली होती माझ्या लेकीनो. आणि 4 वर्षाचं पोरगं मातीमध्ये खेळत होतं, आई बघत होती आपल्या लेकराकडे, कौतुकाने बघत होती, पोरगं खेळत होतं, उड्या मारत होतं. तिने सांज झालेली होती.
आणि त्या माऊलीचा ऊर भरून आला, त्या माऊलीचा ऊर भरून आला आणि त्या माऊलीनं अलगत आपल्या लेकराला हाक मारली, आपल्या लेकराला हाक मारली, हे बाळा हे बाळा, आईची हाक कानावरती पडली, आईची हाक कानावरती पडली आणि ते चार वर्षाचं लेकरू पळत 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 आपल्या आईकडे गेलं, आपल्या आईजवळ गेलं आणि आईला कसं म्हणत, माते माते आई बोलवलंस का ग, आई बोलवलंस का ग, हे आईचा ऊर भरून आला, आईच्या डोळ्यामध्ये पाणी होतच, ते पाणी गालावरती आलं, पोरानं पाणी बघितलं, आईच्या डोळ्यातलं पाणी पोरानं बघितलं, लेकरू आईला म्हणतं, आई हे आई काही चूक झाली का, रडतेस का ग आई, काही चूक झाली का? त्यावेळेला आईनं आईनं आपल्या लेकराकडे बघितलं आणि कौतुकानं सांगितलं, नाही बाळा हे आनंदाचे अश्रू आहेत, तुला नाही कळायचं, तू अजून लहान आहेस, हे आनंदाचे अश्रू आहेत बाळा, पोटामध्ये 9 महिने 9 दिवस जे पेरलं होतं, जे संस्कार दिले होते, तसाच जन्माला आलास बाळा, तसाच जन्माला आलास, म्हणून हे आईचे आनंद अश्रू आहेत, हे आईचे आनंद अश्रू आहेत माझ्या लेकरा, हे बाळा. त्यावेळेला ते पोरग म्हणतं, आई का बोलवलं सांग ना ग, हे आई का बोलवलं सांग ना. त्यावेळेला आई म्हणते, बाळा जा मला देवपूजेला बसायचं आहे, मला देवपूजेला बसायचं आहे, पळत पळत जा बागेमध्ये जा आणि थोडीशी फुलं घेऊन ये. चार वर्षाचं लेकरू टन करून उडी मारतं, आईची आज्ञा असते. हे पोरानो लक्षात घ्या, आई काय असते, बाप काय असतो, हे तुमच्या काळजामध्ये आज पेरून जातो, हे पेरणं गरजेचं आहे, कारण आम्ही संस्कार विसरलोय, आम्हाला आई कळेना, आम्हाला बाप कळेना, आम्हाला समाज कळेना, आम्हाला आम्ही कोण आहोत हे कळेना, स्त्री शक्ती म्हणजे किती प्रचंड मोठी अपाट शक्ती आहे हे आम्हाला कळेना झालंय, म्हणून माझ्या लेकरांना अगोदर संस्कार करणं गरजेचं आहे, आज तुमच्या अंतरंगाला आग लागली पाहिजे. माझ्या लेकीनो हे पोरग पळत पळत जात बागेतली फुलं तोडतं, पोरग पळत पळत जात बागेतली फुलं तोडतं, ओंजळ भरतं, ती माऊली बघत असते, ती माऊली आपल्या लेकराकडे बघत असते, हे पोरग ओंजळ भरतं, पळत पळत आईजवळ येतं ना, आईला म्हणतं, आई हे आई ही घे ना फुलं, ही घे ना फुलं, हे आईचा ऊर भरून येतो, आई घळ 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 रडायला लागते, रडायला लागते, आपल्या लेकरा जवळ येते, लेकराला मिठी मारते, लेकराच्या गालाचं पाप घेते आणि लेकराला म्हणते, जा बाळा जा देवघरामध्ये जा आणि तुझ्या हाताने ही फुलं देवघरामध्ये ठेव. त्यावेळेला ते लेकरू एकदा आपल्या आईकडे बघतं, ते लेकरू एकदा आपल्या आईकडे बघतं, एकदा आपल्या पायाकडे बघतं, हे आणि आईला म्हणतं, आई देवघरामध्ये जाऊ कसा, पायाला घाण लागले का, आई पायाला घाण लागले, पायाची घाण घेऊन देवघरामध्ये मी जाऊ कसा, देवघरामध्ये मी जाऊ कसा, पाय स्वच्छ करायला काहीतरी अंतर, हे ती माऊली हंबरडा फोडते. खरं होतं जे पोटामध्ये पेरलं होतं तसंच उगवलं होतं, चारित्र्यवान पोरग त्या माऊलीच्या पोटी आलं होतं. जगातली सर्वश्रेष्ठ संपत्ती कोणती असेल तर माझ्या पोटचं पोर, हे तिला माहीत होतं, ते तिला माहीत होतं आणि म्हणून माऊली रडायला लागली आणि आपल्या लेकराला म्हणते, कशी बाळा, हे बाळा कशाला काहीतरी अंतर, कशाला काहीतरी अंतर, मी माझा पदरांतर देणार आहे, मी माझा पदरांतर दे, मी माझा पदरांतर दे, ए ती माऊली पदर काढते, ती माऊली पदर काढते, ती माऊली पदर काढते आणि त्या लेकरा समोर अंतरते, हे त्या लेकरावरती ते पोरग त्या पदरावरती टन्न करून उडी मारत, पदराला आपलं पाय स्वच्छ करतं आणि पळत 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 देवघरामध्ये जात, माऊली सुद्धा पाठीमागून देवघरामध्ये पळत जाते, आपल्या लेकराला कडकडून मिठी मारत म्हणते, बाळा पायाला घाण लागली म्हणून काहीतरी अंतर असं म्हणालास आणि मी तुझ्या समोर माझा पदर अंतरला, त्या पदराला पाय स्वच्छ करून तू देवघरामध्ये आलास, पण लेकरा लक्षात ठेव, पायाची घाण या पदराने तू स्वच्छ केलीस, पण मोठेपणी जर कधी तुझ्या मनाला घाण लागली तर मनाची घाण स्वच्छ करायला मी तुझ्या समोर संस्कारांचा पदर अंतरलेला आहे आणि त्या संस्कारांच्या पदराला तुझं मन स्वच्छ केल्याशिवाय एक पाऊली पुढं टाकू नकोस. आणि तेच पोरग मोठेपणी साने गुरुजी घडलं आणि तीच ती श्यामची आई होती. माझ्या पोरानो ए ऐका, आईला डोळ्यासमोर आणा, त्या बापाला डोळ्यासमोर आणा, बापानं आजपर्यंत लाखो रुपये तुमच्यावरती खर्च केले हे विसरा, पण आई बापानं दिलेला संस्काराचा पदर मात्र विसरू नका. ज्या ज्या वेळेला पाऊल डगमगेल, ज्या ज्या वेळेला पाऊल चुकीच्या मार्गाला टाकावं असं वाटेल त्यावेळेला अगोदर तुमच्या गुरुजनांना डोळ्यासमोर आणा, त्यावेळेला तुमच्या आईला अगोदर डोळ्यासमोर आणा, कारण का आईची सर्वश्रेष्ठ संपत्ती कोण आहात पोरानो, तुम्ही आहात. बापाची सर्वश्रेष्ठ संपत्ती कोण आहात, तुम्ही हात लक्षात घ्या. त्यामुळे आई वडिलांना दिलेला संस्कारांचा पदर विसरता कामा नये, हे कधीच विसरायचं नाही. आणि म्हणून माझ्या लेकरांनो मी तुम्हाला सांगतो, तुकोबाराया सांगतो, की आग तुमच्या काळजामध्ये पेरणं अतिशय गरजेचं आहे, म्हणून प्रत्येक गोष्टीचा उलगडा करतो, प्रत्येक गोष्ट अगदी तुम्हाला अंतरंगापासून काळजापासून काळजापासून सांगतो. माझ्या पोरांनो लक्षात घ्या, गुंडा ए
आज ज्या मातेच्या नावाने पुरस्कार दिला जातो ना त्या मातेने सुद्धा असा एक वाघ घडवलेला आहे, लक्षात घ्या, ए वाघ घडवलेला आहे। आणि नेहमीच मी सांगत आलोय राजकारण मला कळत नाही, कुठलाही पक्ष मला कळत नाही, व्यक्तिमत्व माझ्या काळजामध्ये घर करतात। आम्ही कधी इतिहासामध्ये गेलो नाही आणि तो 80 वर्षाचा शेलर मामा आम्ही कधी बघितला नाही, पण जर तुम्हाला या वेळेला शेलर मामा बघायचा असेल, मृत्यूला पायाखाली घेऊन सुद्धा आपलं कर्तृत्व कसं सिद्ध करतात हे जर बघायचं असेल तर बारामतीला जायचं, आमच्या पवार साहेबांना बघायचं, लक्षात घ्या। मृत्यूला सुद्धा पायाखाली घेतलं, मृत्यूला सुद्धा पायाखाली घेतलं आणि आपलं कर्तृत्व सिद्ध केलं। कोणत्या पक्षाचे मला माहिती नाही, कोणत्या धर्माचे मला माहिती नाही, कोणत्या जातीचे मला माहिती नाही, ते अगोदर सर्वप्रथम एक भारतीय आहेत आणि या महाराष्ट्राचे आहेत, लक्षात घ्या। हा आमचे पवार साहेब कोणी तयार केला, एका मातेनं तयार केला, मातेनं तयार केला आणि म्हणून तुकोबाराया म्हणतात। काय म्हणतात? पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा। लेखनो वेळ माझ्याकडे कमी आहे पण सांगतो, पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा। हे पुराणो, छत्रपती शिवाजी राजाचा राज्याभिषेक झाला, समोरच्या सिंहासनावरती माझा राजा बसला होता। हे लेकिनो ऐका, समोरच्या सिंहासनावरती माझा राजा बसला होता, राजाच्या शिरावरती जिरे टोप डोलत होता, कमरेला तलवार होती, राजा बसलेला होता 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसलेला होता। आणि समोरच्या सिंहासनावरती आऊ जिजाऊ बसलेली होती, ज्या मातेनं या लेकराला जन्म दिला होती ती माता कौतुकानं बघत होती, ती माता कौतुकानं बघत होती। छत्रपती शिवाजी राजाकडे बघत होती, त्या माऊलीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, माऊली सिंहासनावरून उठली आणि राजांच्या दिशेने चालू लागली। राजांनी बघितलं, काय बघितलं? आऊ साहेब आमच्याकडे चालत येत आहेत, आऊ साहेब आमच्याकडे चालत येत आहेत। राजा उठला, विजेसारखा उठला, पळत पळत आऊ साहेबांच्या जवळ आला, आऊ साहेबांना मुजरा घातला आणि माझा राजा कसा म्हणतो, आऊ साहेब आपण काय येणं केलं, आम्हाला हुकूम केला असता तर आऊ साहेब आम्ही आलो असतो आपल्यापर्यंत। आऊ साहेबांनी राजाला कडकडून मिठी मारली, जशी राजांनी कडकडून मिठी मारली तसा छत्रपती शिवाजी राजांनी आपलं मस्तक आऊ साहेबांच्या चरणावरती ठेवलं, आणि त्यावेळेला आऊ साहेब म्हणते, राजा एकच इच्छा आहे, राज बोलून दाखवू का, राज एकच इच्छा आहे, राज बोलून दाखवू का, राज एकच इच्छा आहे, बोलून दाखवू का। त्यावेळेला माझा छत्रपती शिवाजी राजा आपल्या आईकडे बघतो, आपल्या मातेकडे बघतो आणि छत्रपती शिवाजी राजा म्हणतो, आऊ साहेब फक्त हुकुम करा, कारण 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलोय आम्ही, 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलोय आम्ही। आऊ साहेब, या दरवाजानं एकही सोडायचं नाही, आज हे व्याख्यान नाही आहे, ही आग आहे। जे कोणी येत आहेत बाहेर थांबवा, आता 20 मिनिटं नाही तर पाठीमागून सोडा, इथून गडबड करू नका माझ्या समोर, माझं रक्त आटत असतं, थेंब मी वक्ता नव्हे। छत्रपती शिवाजी राजा आपल्या आऊ साहेबांना कडकडून मिठी मारतो आणि आऊ साहेबांना म्हणतो, आऊ साहेब फक्त हुकूम करा, आऊ साहेब 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती आम्ही बसलोय ना, आऊ साहेब आम्ही बसलोय ना, फक्त आपल्यामुळे आऊ साहेब हुकूम करा। त्यावेळेला ती माता आपल्या लेकराला मिठी मारत काय म्हणते पोरानो, ती माता म्हणते, हे राज एकच इच्छा आहे, राज एकच इच्छा आहे, राज पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा, राज पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा। त्या आईनं काय बघितलं होतं, हे साम्राज्य बघितलं होतं का? नाही। त्या आईनं काय बघितलं होतं, 32 मन सोन्याचं सिंहासन बघितलं होतं का? नाही। त्या आईनं बघितलं होतं, त्या आईनं बघितलं होतं 9 महिने 9 दिवस पोटात ठेवून संस्कार करून ज्यासाठी या लेकराला उभं केलं, त्या लेकरानं हे स्वराज्य उभं केलं। कर्तृत्वाची आग होती ती, संघर्षाची आग होती। कोण छत्रपती शिवाजी राजा? संघर्षाची आग म्हणजे छत्रपती
शिवाजी राजा शत्रूच्या आया बहिणींना सुद्धा स्वतःच्या आईचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा। अरे कोण शिवाजी राजा, कोण शिवाजी राजा? आमच्या तरुणांच्या रक्तातल्या थेंबा थेंबामध्ये संघर्षाची आग पेटवणारा तो छत्रपती शिवाजी राजा। ए हा शिवाजी राजा आणि ही माऊली ही आई आहे लक्षात घ्या। आणि लेकीनो आणि माझ्या पोरानो ए ही चाक तुमच्या आईनं तुमच्या अंतरंगामध्ये पेटवलेली आहे। म्हणून सांगतो, काय सांगतोय ऐका, ए पुनर्मित्रम पुनर्मित्रम पुनर्वित्तम ऐका, पुनर्मित्रम पुनर्वित्तम पुनर्भार्या पुनर्महिः एतम् एव पुनर्लभ्यते न शरीरम पुनः पुनः न जीवनम पुनः पुनः। ऐका आता सगळं काय पुन्हा पुन्हा मिळेल एवढं एक वाक्य काळजामध्ये पेरून घेऊन जायचं आणि संघर्षाची आग पेटवायची, आयुष्य जगायचं। पोरानो थकायचं नाही, झुकायचं नाही, माग हटायचं नाही, कारण रक्त छत्रपती शिवाजी राजाचं आहे, रक्त आपल्या बापाचं आपल्या अंगामध्ये आहे। कोणत्याही परिस्थितीत तुम्ही जन्माला आला असाल, कोणत्याही परिस्थितीत तुम्ही जन्माला आला असाल, पण तुमच्या जगण्याची परिस्थिती निर्माण करण्याची धमक तुमच्यामध्ये आहे, तुमच्या अंतरंगामध्ये आहे। हे शिकवलंय आम्हाला आमच्या इतिहासानं, हे शिकवलंय आम्हाला आमच्या इतिहासानं। आणि म्हणून सांगतोय पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्महिः एतम् एव पुनर्लभ्यते न जीवनम पुनः पुनः। आयुष्यात सगळं काय पुन्हा पुन्हा मिळेल, बंगला पुन्हा पुन्हा मिळेल, मित्र पुन्हा पुन्हा मिळतील, हातातला हातातला शंभर 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 असे मोबाईल हातामध्ये जे आहेत ना ते पुन्हा पुन्हा मिळतील। लाखो रुपयाचा मोबाईल तुटला फुटला परत मिळेल, गण्यातलं सोनं हरवलं गेलं पुन्हा मिळेल। या सगळ्या गोष्टींना वन्स मोर आहे साहेब, पण आयुष्याला वन्स मोर नाही, हे आयुष्य एकदाच मिळतं, एकदाच। आणि एकदाच जर मिळतं ना तर मग हे जगायचं कसं? छत्रपतींनी सांगितलं, बुद्धांनी सांगितलं, महावीरांनी सांगितलं आणि माझ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, हे आयुष्य एकदाच मिळतं ना तर जगायचं कसं? हे आयुष्य जर एकदाच मिळतं तर जगायचं कसं? हे बाबासाहेबांनी सांगितलंय, बाबासाहेबांनी सांगितलंय, बळी हा कोंबड्याचा दिला जातो, बाबासाहेबांनी सांगितलंय, बळी हा बकऱ्याचा दिला जातो, बळी हा कोंबड्याचा दिला जातो, वाघाचा कधीच बळी दिला जात नाही, वाघाचा कधीच बळी दिला जात नाही। म्हणून वाघ होऊन जगायचा आहे आणि तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला वाघासारखं जपलंय, वाघिणीसारखं जपलंय, तेच रक्त तुमच्या अंतरंगामध्ये आहे। म्हणून पोरानं सांगतो, बाबासाहेब सांगतात रस्त्यावरती जर कुत्रा आलं, हाड म्हणलं की इकडं पळतं, हाड म्हणलं की तिकडं पळतं, इकडून हान दाबला की तिकडं पळतं, तिकडून हान दाबला की इकडं पळतं। ए कुत्र्याला आपलं अस्तित्व नसतं, ना दिशा असते, पण तोच जर रस्त्यावरती वाघ आला तर सगळा रस्ता मोकळा होतो। जहां से भी गुजरे हमारे लिए रास्ता तयार है। म्हणून वाघासारखं जगायचं आज काळजामध्ये लिहून घ्यायचं।